अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचाच जाऊ देत ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. 1 डिसेंबरपासून आपला सप्ताह सुरू झालेला आहे अखंड नामजप सप्ताह. तर आपण सगळे गुरुचरित्राचं पारायण करतो आहे आणि करत असाल तुम्ही अशी अपेक्षा करते. जरी कोणाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाहीये तरी त्यांनी सुद्धा काय सेवा करू शकतात याबद्दलची माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर नक्की बघा, जमेल तेवढी सेवा करा. खूप प्रभावी दिवस आहे म्हणून मी परत परत सध्या व्हिडिओमध्ये तेच सांगते आहे. तर आता 7 डिसेंबरला दत्तजयंती आहे. दत्तजयंती अतिशय प्रभावी दिवस आहे त्यामुळे दत्तजयंतीला काही उपाय आपल्याला करायचे आहे. दत्तजयंतीला पूजा कशी करावी, दत्तजयंती कशी साजरी करावी हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला उपाय काय करायचा आहे, तर संध्याकाळी तुम्हाला 6 नंतर दिवसा नाही, ठीक आहे, लक्षात ठेवा, संध्याकाळी 6 नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी तुम्हाला औदुंबराचं झाड, त्यानंतर पिंपळाचं झाड किंवा वडाचं झाड किंवा स्वामी समर्थांचं केंद्र किंवा मठ यापैकी काही पण किंवा दत्तांचं मंदिर यापैकी, आता हे बघा मी 4 ते 5 गोष्टी सांगितल्या आहेत, तर यापैकी एक तरी गोष्ट तुमच्या घराजवळ असेलच, तुमच्या शहरामध्ये गावामध्ये असणारच. औदुंबराचं झाड किंवा पिंपळाचं झाड किंवा वडाचं झाड किंवा स्वामी समर्थांचं मंदिर केंद्र किंवा दत्त महाराजांचं मंदिर यापैकी जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे हा उपाय करायचा आहे. सगळ्यात प्रभावी म्हणजे यामध्ये औदुंबराचं झाड जर असेल तर अतिउत्तम. तर तुम्हाला काय करायचं आहे, या ज्या जागा मी तुम्हाला सांगितलं यापैकी जमेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तुम्हाला 3 दिवे घ्यायचे आहे. आता दिवे तुम्ही पणती घ्या, स्टीलचा दिवा घ्या, कणकेचे दिवे घ्या, हरकत नाही. आणि हा जो दिवा आहे तो तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे, ठीक आहे. तर कळालं, दिवा कुठलाही असेल, पणती असेल, मातीचा वगैरे स्टीलचा, तरी हरकत नाहीये, तेलाचा दिवा लावायचा आहे आपल्याला. तर आता हे 3 दिवे म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक म्हणून आपल्याला हे 3 दिवे लावायचे आहे. आणि यासोबतच तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 1-1 कापूर टाकायचं आहे, किंवा तुम्ही साईडला पण 3 कापूर जाळले तरी हरकत नाहीये, 3 कापूर तुम्ही साईडला जाळायचे आहे. 3 दिवे आणि 3 कापूर जे आहे ते तुम्हाला जाळायचं आहे. यानंतर तुम्हाला जर औदुंबराचं झाड आहे, कुठल्या झाडाजवळ तुम्ही हा उपाय करता आहे, तर तिथे तुम्हाला पाणी व्हायचं आहे, हळद कुंकू अक्षता फुलं व्हायचे आहे. आणि त्यानंतर हे दिवे लावून तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता किंवा दत्तांचं नामस्मरण करू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला तरी हरकत नाहीये. तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की करा, किंवा तुमच्याकडे वेळ नाही तर तुम्ही फक्त हे 3 दिवे लावले आणि जसं मी सांगितलं पाणी व्हायचं आहे, हळद कुंकू अक्षता व्हायचे आहे, आणि त्यानंतर औदुंबराचं जर झाड आहे तर तुम्ही त्याला 11 प्रदक्षिणा घाला. हे बघा, मनापासून करा, लक्ष तिकडे देऊनच करा, इकडे तिकडे प्लीज लक्ष देऊ नका. फक्त जेव्हा तुम्ही हा उपाय करताय तेव्हा तुम्ही दत्तगुरूंचं स्मरण करून, स्वामी समर्थांचं स्मरण करून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अवश्य करा, चुकवू नका. हे बघा, वेळ काहीच लागत नाही. आणि हा व्हिडिओ मी बराच, आता बघा 2-4 दिवस मी आधी हा व्हिडिओ आणलेला आहे, त्यामुळे लक्ष ठेवून तुम्हाला दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी 6 वाजेनंतर हा उपाय करायचा आहे, दिवसा करायचा नाही आहे. तर अतिशय छोटासा हा उपाय आहे आणि कराल अशी मी अपेक्षा करते. हे बघा, हे जे दिवस आहे हे अतिशय प्रभावी आहे. मी तुम्हाला सांगितलं की या काळामध्ये बरेच ताई दादा सगळेजण आपल्याला जमेल तेवढी सेवा तुम्ही करताय. अतिशय याचा चांगला अनुभव तुमच्या पदरामध्ये पडणार आहे याची खात्री मला आहे. आणि तुम्ही कमेंट करून सुद्धा मला सांगू शकता की कोणी या पहिले गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल घडले काय नाही हे तुम्ही कमेंट करून सांगा. मी हे यासाठी सांगते की जेणेकरून तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा तुमच्या कमेंट जेव्हा बाकीचे वाचतात ना तर तेव्हा त्यांना मग काहीतरी उत्साह निर्माण होतो की नाही मी पण हे करेल. आणि जेव्हा तुम्ही एखादी सेवा कोणाला दुसऱ्याला सांगता आणि तुमच्या सांगण्यावरून जेव्हा एखादा माणूस सेवा सुरू करतो ना तर हे सर्वश्रेष्ठ सेवा आहे. ही म्हणजे सर्वश्रेष्ठ सेवा. जेव्हा आपण एखादा सेवेकरी घडवतो आणि तुमच्यामुळे एखादा जर स्वामी समर्थांच्या मार्गामध्ये लागतो, स्वामी समर्थांची सेवा सुरू करतो, दत्तगुरूंची सेवा सुरू करतो ना, तर यापेक्षा मोठं पुण्य नाही. जेव्हा आपल्या सांगण्यावरून कोणी असं काही करतं तर त्याचा फायदा आपल्याला सुद्धा कुठे ना कुठे होत असतो. त्यामुळे नक्की करा. आणि कोणी पण तुमच्या ओळखीचं कोणी पण असेल ना तर त्यांना नक्की सांगा. अतिशय प्रभावी उपाय आहे. आपल्याला फक्त दिवे लावायचे आहे, यासाठी वेळ पण तुम्हाला काहीच लागणार नाहीये. तर हा उपाय नक्की कराल दत्तजयंतीच्या दिवशी अशी मी अपेक्षा करते. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.